शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आज झाली आहे. आता या मुद्द्यावरील पुढील सुनावणी निवडणूक आयोगात येत्या शुक्रवारी होणार आहे. शिवसेना पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगात शुक्रवारी सुनावणी झाल्यावर पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल देऊ नका अशी मागणी सिब्बल यांनी आज निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गटाने कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपते, त्यामुळे दुहेरी कात्रीत ठाकरे गट सापडलाय. शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे. ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलं त्यातले काही लोक फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नाही. काही आमदार खासदार निघून गेले असतील मात्र पक्ष जागेवर आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातोय तो आभासी आहे असंही त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका विधानावरून काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केलंय. जूननंतर भारताला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असं विधान नारायण राणे यांनी काल केलंय. त्याचा दाखला देत रमेश यांनी ही वस्तुस्थिती मोदी आणि अर्थमंत्री लपवतायत का याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वित्झर्लंडमधील दाओस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात सुमारे 45,900 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झालेत अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यातील किमान 10,000 लोकांना थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे असा दावाही सामंत यांनी केलाय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दाओस येथे दाखल झाले असून त्यांनी तेथील महाराष्ट्र पवेलियनला भेट दिली आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची फेररचना करण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच जारी केलेल्या शासन निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या या शासन निर्णयामध्ये प्रस्तावनेतच हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे अशी सुरुवात आहे. यामुळे राज्यातील विरोधकांसह भाषा तज्ज्ञांकडून तीव्र आक्षेप घेतला जातो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय की राष्ट्रीय कार्यकारिणीने आज JP नड्डा यांच्यासाठी प्रस्ताव ठेवलाय. राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव ठेवला, भाजपच्या सर्व सदस्यांनी ते मान्य केलं. भाजप अध्यक्ष म्हणून JP नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आलाय. पुढील वर्षी 2024 मध्ये पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा देशातील जनतेकडून सार्वमत मागणार आहेत. त्याआधी 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. चंदीगडच्या महापौर पदावर भाजपचे उमेदवार अनुप गुप्ता निवडून आलेत. ही निवडणूक त्यांनी एका मताच्या फरकाने जिंकली आहे. या निवडणुकीत गुप्ता यांना 15 मतं तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला 14 मतं मिळाली आहेत. काँग्रेस आणि अकाली दलाने या मतदानावर बहिष्कार घातला होता. या महापालिकेत भाजप आणि आप यांचे प्रत्येकी 14 नगरसेवक आहेत. तथापि चंदीगडच्या भाजपच्या खासदार किरण खेर यांनाही या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. त्या आधारावर भाजपचा उमेदवार विजयी झालाय. केरळमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय. या निर्णयाची घोषणा केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी केली असून त्यांनीच या निर्णयाची माहिती फेसबुकवर पोस्ट लिहून दिली आहे. विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळी रजा लागू करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर अजून सुनावणी झालेली नाही आहे. त्याआधीच केरळ सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीची रजा जाहीर केली आहे. पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रेहमान मक्की याला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केलंय. मक्कीला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यात यावं यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला चीनकडून विरोध करण्यात आला होता, त्यामुळे आत्तापर्यंत मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं नव्हतं. मात्र चीनने आपला अडथळा दूर केल्यानंतर लगेचच मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलंय. श्रीलंकेला लोळवल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडशी 2 हात करण्यासाठी सज्ज बनलाय. या 2 संघात उद्या बुधवारी पहिला 1 दिवसीय सामना होतोय. या सामन्यात विजय मिळवत 3 सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी देण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न राहणार असला तरीही घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार असल्याने भारतीय संघाचंच पारडं जड राहणार आहे. यंदाच्या वर्षी भारतात 1 दिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने भारतीय संघही सातत्याने 1 दिवसीय सामने खेळत आहे.